सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहाशी नीतिमूल्ये जपली नाहीत. त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. ते स्वतःचे नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिस्त्री यांनी 4 वर्षे आपले नेतृत्व आणि धोरण कामगारांवर लादले होते. मिस्त्री यांच्या धोरणामुळे टाटा उद्योग समूह तोट्यात जात असल्याचा गंभीर आरोप कामगार युनियनने केला आहे. रतन टाटा यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी टाटा मोटर्स कामगार युनियनचे रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टाटा मोटर्सचे कामगार युनियनचे अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष संजय काळे, उपसचिव सुरेश जासूद आदी उपस्थित होते. टाटा मोटर्स कामगार युनियनचा रतन टाटा यांना पाठिंबा असल्याचे यावेळी दर्शवण्यात आले. पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत आहे. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन गेले 25 वर्षे युनियनची स्थापना झालेली आहे. आपल्या सर्व पत्रकारांना हे निश्चितच आश्चर्य असेल की ही गेल्या 25 वर्षामध्ये आमची टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची अधिकृतपणे ही पहिलीच पत्रकार परिषद आहे. याची कारणं की गेल्या 30-35 वर्षे पुन्हा प्लांट या ठिकाणी रतनजी टाटा साहेब यांनी स्थापन नेतृत्वाची दुरस सांभाळल्यापासून तर आजपर्यंत या परिसराचा आणि महाराष्ट्राचा आणि पर्यायाने भारताचा विकास झालेला आहे. टाटा समूहाचा आपल्याला नावलौकिक आणि त्यांची ध्येयधोरणं सर्वच आपल्याला माहिती आहेत. तरी पण या ठिकाणी आम्हाला पत्रकार परिषद घेण्याची वेळ का आली हा साहजिकच आपल्या मनामध्ये प्रश्न असणार. टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची स्थापना गेल्या 25 वर्षापासून आतापर्यंत व्यवस्थापन आणि युनियन यांचे संबंध अतिशय चांगल्या पद्धतीचे होते. याला कारण की टाटा साहेबांचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व साधारणपणे कष्टकरी, गोरगरीब, समाजहिताच्या दृष्टीनं पावलं उचलणारं नेतृत्व आहे आणि म्हणून त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला अभिमान वाटत होता आणि कुठल्या प्रकारचे गेल्या 25 वर्षामध्ये आम्हाला त्रास झाला नाही. रतन टाटा यांची ध्येय धोरणे कामगार हिताशी आहेत. रतन टाटा यांनी कामगारांसाठी मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यांनी कामगारांच्या हिताच्या योजना आणल्या होत्या. टाटा समूहाची धुरा सायरस मिस्त्री यांच्या हाती गेल्यानंतर त्यांनी कामगारांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही असे मत युनियनकडून व्यक्त करण्यात आले आणि त्यामुळे युनियनच्या सर्वांकडूनच मिस्त्री यांना विरोध करत टाटांना पाठिंबा देताना येथे दिसून येत होते. प्रतिनिधी अविनाश परबत, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पिंपरी चिंचवड.